विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचंय, हौशे नवशे गौशे येतील, तुम्हाला आश्वासनं देतील, पण त्यांना भूलू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये म्हटलंय. बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळेला भर पावसात अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नसतात असा टोला अजित पवारांनी लगावला. तिला आपल्याला निवडून द्यायचं आहे तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहे. हौसे नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. मित्रांनो, भावनिक होऊ नका, इमोशनल होऊन प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवण्याच्या करता रात्रंदिवस कष्ट करावे लागतात, काम करावं लागतं, विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं असतं. महाराष्ट्रातल्या जनतेला एक विचार करावा लागणार आहे की पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे, तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे नवसे गौसे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठं बदलणार नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मी फक्त आमच्या महिलांना नाही दिलं, मी गरिबांना द्यायचा प्रयत्न केला. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन.